हॉल म्युझियम नंतर आम्ही आता हवा महल बघायला आलोय. हवा महल जातानाच बघायचं होतं पण ते राहिलं म्हणून आता मी जाताना घरी जाताना आता बघतो. तर आता आपण हवा महल एक्सप्लोर करू. तिकीट कंबाईन तिकीट आधीच काढलेलं आहे याचं. ती हवा महलची आतली बाजू आहे आणि ते राणीयांना बाजाराची हलचल दाखवण्यासाठी हा हवा महल उभा केलेला. ॲक्च्युली हवा महल म्हणजे सिटी पॅलेसचाच एक्सटेंडेड पार्ट आहे. तर दिसत असेल वर जाऊन तो आपण एक्सप्लोअर करू. तिथूनच तो मेन बाजारचा नजारा दिसतो. राजस्थान हे पर्यटकांचं आवडतं राज्य. येथील किल्ले, महाल, शहरे, वाळवंट यांची एक अनोखी शान आहे. त्यांच्या राजधानी जयपूरला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. पिंक सिटी अशी ओळख असलेल्या या शहरातील हवा महल ही वास्तू त्याच्या अद्भुत अशी वास्तुकला, इतिहास आणि डिझाईनमुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित. गुलाबी रंगाचे संच, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम हा महाल पाहण्यासाठी येणाऱ्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करत असतात. आता ह्या महालाच्या आकार बघू. पहिला तो एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे. राजा सवाई प्रताप सिंग मोठे कृष्णभक्त होते आणि त्यामुळेच या महालाचा आकार देखील कृष्णाच्या मुकुटासारखा आहे असे येथे सांगितले. इमारत असलेल्या या महालाचा भक्कम असा पाया नाही, त्यामुळेच पायाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात उंच महाल मानला जातो. पाया नसल्यामुळे हा महाल घुमावदार आणि 87° झुकलेला आहे. याचा गुलाबी रंग बलुआ नावाच्या दगडामुळेच आलेला आहे. हे दगड नॉर्मली गुलाबी रंगाचेच असतात. या महालाची उभारणी खास स्त्री वर्गासाठी, त्यातही राजघराण्यातील महिला वर्गासाठी केली होती. या महालाला टोटल 953 अशा खिडक्या आहेत. यातूनच राजघराण्यातील स्त्रिया रस्त्यावर चाललेले नृत्य, लोककला पाहू शकत आणि शहराचा नजराही इथूनच पाहू शकत. हवा महालमध्ये आत गेलं की मुघल शैली आणि राजपूत शैलीचा सुंदर असा संगम दिसून येतो. कमानी महिरपी मुघल शैलीमध्ये आहेत तर खांब, छत्र्या, फुलांचे डिझाईन हे राजपूत शैलीचे आहे. 5 मजली या महालात जिने नाहीत तर सगळीकडे रॅम्प आहेत. हा महाल खरं तर सिटी पॅलेसचाच एक हिस्सा म्हणून बांधला गेला होता, त्यामुळेच बाहेर असं त्याचं वेगळं असं प्रवेशद्वार नाही. पॅलेसमधूनच आत हवा महल इथे जाता येतं. राजस्थानात उन्हाळा अतिशय कडक, मात्र हवा महल उन्हाळ्यातसुद्धा विशेष असा तापत नाही. ह्या महालाला असलेल्या असंख्य खिडक्यातून गार वारा नेहमी आत येत राहतो, त्यामुळेच महाल तापत नाही. हवा महल हे नाव महालाच्या 5व्या मजल्याच्या नावावरून दिलं गेलं आहे. या महालाच्या 5व्या मजल्याला हवा मंदिर असं म्हटलं जातं. ह्या महालात गोवर्धन कृष्ण, प्रकाश मंदिर आणि हवा मंदिर अशी 3 मंदिरं आहेत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.